पवारसाहेब महान नेते आहेत. त्यांनी या राज्यामध्ये काड्या करण्यापलीकडं काही केलं नाही. जाईल तिथं आग लावायची आणि दुसऱ्या घराला परत आग लावायला निघून जायचं. आयुष्य त्यांचं आग लावण्यामध्येच गेलं. म्हणून मला वाटतंय त्यांचं आडनाव आता पवारांच्या ऐवजी आग लावे करावं, की जेणेकरून या राज्याला एवढं हे राज्य आता होरपळून निघालंय हे कुठंतरी आता थांबलं पाहिजे. झालेले आहेत त्यांच्या मागे ईडीची चौकशी लागलेली आहेत. म्हणून येड्यांच्या मागं लागली ईडी काय अशी परिस्थिती या राज्यामध्ये झालेली आहे. ज्यांना शहाणपण आहे, जे सज्जन आहेत, त्याला काय येड्याच्या हॉस्पिटलमध्ये भरती करायची गरज नाही. पण हे येडे आहेत म्हणून ती ईडी त्यांच्यावर आहे. नाही, म्हणूनच आम्ही रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून आता आम्ही दौऱ्यावरती बाहेर राज्यभर पडलेलो आहोत. राज्यातल्या शेतकऱ्यामध्ये जागृती आणू. तुम्ही जर आमचं आता वीज कनेक्शन कापायला आला तर निश्चितपणानं आता शेतकऱ्याच्या हातामध्ये दांडकी असतील आणि तुम्हाला सोलून काढलं जाईल. आता तुम्हाला 100% शेतकऱ्याला वीज माफीच द्यावी लागेल. आणि हे सरकार हे लुटारूच आहे. त्यांना वसुलीशिवाय दुसरं काहीच येत नाही. सकाळ संध्याकाळ फक्त वसुली करायची, बाकी काही डोकं.